मकाईचा विषय निघतो, मकाईवरती कर्ज किती आणि मकाईची किंमत किती कधी चौकशी केली कोणी? हे बघा विरोधकांचं काम असतं. तुम्ही गावागावात बघा, विरोधकात टीकाच करणार तर दुसरं काय करणार? तो टीकाच करणार. आणि जेव्हा उमेदवारावरती आरोप करण्यासारखं दुसरं काही नसेल त्यावेळेला सगळ्यात पहिला दगड त्या गोष्टीवरती जातो ज्याच्यावरती त्याची ताकद असते. मकई आणि आदिनाथ हे बागलांना खच्ची करण्यासाठी बळी पाडण्यात आले. एकही विरोधक राहिला नाही, एकही विरोधक जबाबदारीने बोलते. त्यावेळेला सगळे एकत्र आले, त्यांना लक्षात आलं नाही की ज्यावेळेला आपण आदिनाथ आणि मकाईवरती वार करतोय, वार बागलावरती करतोय, पण तो पहिल्यांदा या दोन्ही कारखान्यांना लागतो यांच्या लक्षात आलं नाही. जाहीरपणे सांगते, जाहीरपणे लावा शासकीय यंत्रणा, स्वतः जाऊन मोजा, उतारे काढा. मकाई कारखान्याच्या स्वतःच्या किमतीपेक्षा मकाईचं कर्ज किती आहे? मकाईच्या कर्जापेक्षा मकाई कारखान्याची किंमत 3.5 पटीने जास्त आहे, 3.5 पटीने. काढावर दुसरा कुठला कारखाना, 4-4 वेळेला कारखाने विकले तरी सुद्धा कर्ज फिटणार नाही असली कर्ज त्यांच्यावरती. आदिनाथवरचं कर्ज आणि आदिनाथची किंमत, आदिनाथच्या कर्जापेक्षा आदिनाथची किंमत 4 पटीने आहे. खोटं बोलत असेल ना जाहीर सभेत? बरं, आमच्या सभांमध्ये असं आहे की कुणी बोललं तर रात्री गायब होतं, मरतं बिरतं, असलं काही होत नाही. लोकशाही, लोकशाही आहे. कुणी उठू शकतं, कुणी बोलू शकतं, कुणी भांडू शकतं. तसलं करत नाही म्हणूनच कदाचित माणसं जरा सहज घेतात का काय मला कळत नाही, पण लोकशाही आहे. 100% तुम्ही खात्री करा. तुम्ही काय सांगता? तुम्ही चुकलं, तुम्ही कुठं चुकलं? तुम्ही काम केलं, तुम्ही काय चुकलं? तुम्ही FRP दिली, कशी दिली? घरावरती कर्ज काढून दिली, उपकार केले? अजिबात नाही. वडिलांनी दिलेले लोकांचे, लोकांना द्यायचं, लोक म्हणतात ना, मग त्याला काय झालं? कमवलं दिलं. हो, तू दिलं का? ठीक आहे, आम्ही कमवलं दिलं. तू दिलं का? तू नाही दिलं. अरे हाक्याच्या अंतराच्या कारखान्याच्या FRP पेडप आहेत काय? आहेत पेडप? दिलेल्या आहेत का FRP पूर्ण आहेत का हाक्याच्या अंतराच्या कारखान्यांच्या? हे का विचारत नाही कुणी? आज मकाईचे पहिले पै पेडप आहेत, जाहीरपणे उभे राहून सांगते. आहे यांची किंमत नाही. मग ज्या वेळेला बागलांवरती दुसरा कुठलाही आरोप करता येत नाही, कारखाना काढायचा. बरं असं होतंय की जाऊ दे, लोकांना कळते, लोकांना कळते, म्हणून आम्ही उत्तरं देत नाही. आम्ही गप्प असतो याचा अर्थ लोक समजत, हा ही खरंच बोलतो, खरं बोलतो, जे बोलतं त्याची लायकी पण आपण तपासत नाही, माफ करा मला, पण आरोप आहे खरा आहे. वस्तुस्थिती ओळखा, वस्तुस्थिती समजून घ्या. मला माहित नाही इथे किती, म्हणजे मला ऊसाचा विषय काढायचा नव्हता, इथे निघाला म्हणून मला काढावा लागला. आज इथं ऊस उत्पादक आसपास माझं 2 शब्द ऐकत असतील, मला आवर्जून विचारायचे, कुठल्या कारखान्यांनी दिवाळीचा 100 रुपयाचा बोनस काढला? काढला आहे का कुणी? बोरगावकडचं, दिलमेश्वराकडचं, खालचं मांगीकडचं आहे का कुणी? दुसऱ्या कारखान्यानं ऊस देणार 100-200 रुपये काढायचे की नाही दिवाळीला? काढला का? नाही काढला. का नाही काढला? माझ्या महिला भगिनी तर आम्हाला माहिती आहे, घरात जोपर्यंत सून थोरली एकटी असते ना, अजिबात नीट काम करत नाही. आमचं सवय, आमची बायकांची आपली सवय असते. मी एकटी आहे, मीच राणी आहे, कॉम्पिटिशनच नाही ना, सासूला पर्यायच नाही. कधी काम करतो? धाकटी सून आली. नाही नाही नाही, धाकटी सून खूप चांगली बाई, धाकटी सून खूप चांगली. उठ उठ लवकर उठ, लवकर उठ, आपल्याला करावं लागतं. का करावं लागतं? कॉम्पिटिशन लागली ना, कॉम्पिटिशन लागली. जोपर्यंत आपण जबाबदारीने मकाई आणि आदिनाथ नीट चालावे त्यासाठी प्रयत्न करणार नाही, विरोधकांच्या या भुलाथापांना आपण बळी पडत राहू, तोपर्यंत हा जो हक्काचा दिवाळीचा आपल्या 100-200 रुपयाचा बोनस आहे ना, हाही मिळणार नाही आणि काटाही करेक्ट चालणार नाही. याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाला घ्यायला. बघा, विरोधकांचा प्लॅन सक्सेसफुल ठरला की नाही? माझं निम्म भाषण कशावर झालं? कारखान्यावर झालं. मी बोलायला कशावर पाहिजे? मी कशावर बोलायला पाहिजे? करमाळा तालुका, माढा तालुक्याच्या विकासावरती. हा यांचा प्लॅन आहे. मग आता मला सांगा, झाले की आता पहिली पास? मकाईला विरोधकांची डिपॉझिटं जप्त करून आम्ही बाहेर सुद्धा नव्हतो पडलो. का? मनाला लाजतो, सरळ स्वभाव आहे, उगीच उठायचं आणि काही बोलत सुटायची सवयच नाही कधी. माणसं काय करते? करते बोटभर आणि सांगते हातभर. आम्ही हातभर केलं तर कधी वीतभर सुद्धा सांगितलं नाही, कारण स्वभाव आहे. असं वाटतं की लोकांना कळतंय आणि तुम्हाला कळतंय, पण हे कळण्याचं परिवर्तन, हे माप आता मतपेटीमध्ये पडू द्या.
ही विनंती मला तुम्हाला करायची, माझ्या घटक पक्षाने सुद्धा मला विनंती करायची आहे।